नमस्कार मित्रांनो, आज पहाटेच 5:30 वाजता या गर्द अशा अंधारामध्ये आमचा ट्रेक सुरू झालेला आहे। गर्द अंधार असल्यामुळे ट्रेकचा जो प्रवास जंगलातून होत आहे त्याचं चित्रीकरण करणं अशक्य होतं। पण हरकत नाही मित्रांनो, आमचा ट्रेक पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच आम्ही पहाटे कशा जंगलातून वजिरापर्यंत पोहोचलो याचं चित्रीकरण दाखवणार आहे। तेव्हा चित्रीकरण बघा, वजीर सुळक्याचे आरोहण बघा, शारीरिक क्षमता, मनधैर्य आणि पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचर या टीमचं सहकार्य बघा। सकाळी 5 वाजता आमचा हा ट्रेक सुरू झाला। आम्ही या वजिराला भेटायला गेलो। मी आत्ताच रॅपलिंग करून खाली आलेलो आहे आणि माझा काल भेटलेला सहकारी गोरख भोर तो आता उतरत आहे। जवळपास 250 फूट उंचावरनं गोरख लिलया उतरत आहे। अशा प्रकारे गोरखही खाली उतरलेला आहे आणि लखनसुद्धा, आणि या दोन सहकाऱ्यांनी खूप छान असं सहकार्य केलेलं आहे आम्हाला। कशा प्रकारे वरती जायचं आहे, कशा प्रकारे सगळं साहित्य म्हणजे टेक्निक काय असतं ना ते यांनी शिकवलेलं आहे। वरती अजून एक वेगळी टीम आहे, या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक नवीन थ्रिल आणि नवीन आनंद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले। इथे या पहिल्याच स्टेशनला राजश्री उभी आहे, जी कशा प्रकारे झुंबर लावून तिथे चढायचं आहे हे सांगते। भलेही माणूस कसाही असो, वजनदार असो, स्लिम असो, पण त्यांचं मनधैर्य वाढवण्याचं काम ती समोर करते। आपण वरच्या स्टेशनला जाऊ, इथे भावेश आहे। बघा लिलया तो सगळ्यांना व्यवस्थित भावेश वरती सेकंड स्टेशनला चढवण्याचा प्रयत्न करतोय। भावेश
फक्त चेक कर, व्हेरी नाईस। हे झालं सेकंड स्टेशन, आणि थर्ड स्टेशनला आहे तो बनी। बनी बनी तिथे तिसऱ्या स्टेशनला आहे, आणि तिथून जो क्रॉस होतोय तिथून कसं पुढे जायचं तो शिकवतो। आणि इथे आहे तो टीम लीडर जॉकी साळुंके। इथून पुढचा हा जो स्पॉट आहे, या माथ्यावर लव आणि करण हे दोघे जण आहेत। वरती फक्त एक 7-8 फूट स्क्वेअर फुटाची जागा आहे, तिथे ते रॅपलिंग कसं करावं हे शिकवतात आणि दोर बांधून खाली उतरवतात। या टीमचं मनापासून खूप खूप धन्यवाद। गेले जवळजवळ 5 तासापासनं ही मंडळी तिथेच उभी आहे। त्यांच्या क्षमतेला खरंच सलाम आहे। मस्त, अरे बढ़िया, चला बढ़िया 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 बढ़िया। अशा प्रकारे सुखद अशी ही लँडिंग आहे। वाह बढ़िया, यस, पाय जमिनीला टेकणे काय असतं ना त्याला, हे मग ते असं असतं, जमिनीवर पाय टेकणं जे सुख आहे ना ते वेगळंच। चला अशा प्रकारे आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत। पुढे हे दोन सहकारी चाललेले आहेत या मळालेल्या वाट्यावरनं। समोर आपण पाहतोय वजीर सुळक्याची सावली। तर मित्रांनो, या सुळक्याला वजीर का म्हणत असतील बरं, तर त्याचं हे अस्तित्व। चलो अफलातून अनुभव, थ्रिल, साहस काय असतं आणि कस काय लागतो ना, नक्कीच एकदा वजीर करावा। तुमची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी जे पण ट्रेकर आहेत त्यांनी एकदा वजीर नक्कीच सर करावा। वजीर, खरंच वजीर आहेस, थँक यू। पहाटे अंधारातून आम्ही आलो याच कारवीच्या जंगलामधनं। बॅटरीचा प्रकाश आणि एकामागे एक असे उंटासारखे आम्ही
या कारव्यांमधनं वरती डोकं काढत पुढे चाललेलो होतो. खरं तर पहाटे आपण किती घनदाट जंगलामधून जात आहोत हे लक्षात येत नव्हतं. आता आम्ही हे उतरत आहोत या छानशा सूर्यप्रकाशामध्ये. तर किती किर्र जंगल होतं हे लक्षात येत आहे. या डोंगरा याच्यावर खरा किल्ला आहे बरं का. आणि इकडनं हे समोरचे दिसतात असे तिथून ते झेंडा लावलेला आहे ना तिथून याच्यावर येता येत नाही. याच्यावर काय 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 आहे काय माहीत नाही. त्यावर चढता येत नाही आहे किंवा मी तर चढलेलं नाही. जंगल म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्याच. ही तब्बल 6 ते 7 फूट सापाची कातीन आहे. इथे हा शेपटीचा पार्ट पडलेला आहे. खरंच हे समोर आलं तर बिषाद आहे जागची आपण आलो. आजच्या या ट्रेकमध्ये इथे हे प्रशस्त असं पाषाणाचं भांडं आहे आपण बघू शकतो आहे. ज्याच्या भोवती छानसं असं नागाचं चित्र अंकित केलेलं आहे.